दसरा मेळाव्याच्या उपस्थितीसाठी सांगली जिल्ह्यातून शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने जाणार. बसेस आणि खासगी वाहन करण्यात आली आरक्षित. मुंबईमध्ये पार पडणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या शिवसेना शिंदे गट याबरोबरच शिवसेना ठाकरे गट या गटाकडून तयारी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जवळपास 5,000 शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी जाणार आहेत. त्यांच्या नियोजनाची तयारी हे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते करत असून मुंबई दौऱ्यासाठी खासगी बसेस आणि वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून जिल्ह्यातून जवळपास 20,000 शिवसैनिक हे दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे आणि त्यासाठी ST बसेस त्याचबरोबर खाजगी वाहन आरक्षित करण्यात आली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेंद्र चांडाळे यांच्याकडून त्याचं नियोजन करण्यात येत आहे. याबरोबर या दसरा मेळाव्याच्या उपस्थितीसाठी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून गावागावात बैठका देखील घेण्यात येत आहेत. अनेक दिवसापासून असलेली उत्सुकता हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी प्रत्येक वर्ष पारंपरिक पद्धतीनं शिवसैनिक हे मुंबई ठिकाणी जातात. यावर्षीही ती उत्सुकतेप्रमाणे आमची तयारी चालू आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत आम्ही ग्रामीण आणि शहरी भागातून 19,000 शिवसैनिक या ठिकाणी घेऊन मुंबईला जाणार आहोत. त्यांच्या जाण्यायेण्याची व्यवस्था ही सर्व पक्षाचे या ठिकाणचे जबाबदार पदाधिकारी म्हणून आम्ही करणार आहोत. त्यासाठी आम्ही नियोजन पूर्ण लावलेलं आहे. या ठिकाणी बसेसची व्यवस्था केलेली आहे. 50 बसेस या ठिकाणाहून निघणार आहेत. तसेच काही प्रायव्हेट गाड्या आहेत, काही पदाधिकाऱ्यांच्या गाड्या आहेत. या सगळ्या गाड्या एक संघ आम्ही या ठिकाणाहून मुंबईपर्यंत निघणार आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेनेचा 12 तारखेला होणारा दसरा मेळावा हा या निवडणुकीच्या अगोदरचा शेवटचा मेळावा आहे. या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं विचाराचं सोनं लुटायला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लाखो शिवसैनिक दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धवजींच्या विचाराचं सोनं लुटायला येणार आहेत. सांगली जिल्ह्यातून कमीत कमी 2 ते 3 हजार कार्यकर्ते, त्याच्यामध्ये महिला आघाडी असतील, युवासेना असेल, शिवसैनिक असतील, सर्वसामान्य नागरिकसुद्धा उद्धवजी नेमकं दसरा मेळाव्यामध्ये काय विचार मांडणार आहेत. ज्या पद्धतीनं गेल्या 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं आणि मिंदे गटानं या राज्याची लूट चालवलेली आहे, विकासाच्या नावाखाली जनतेच्या कराच्या पैशावर तिजोरीत जमा होणाऱ्या रकमेची लयलूट सुरू केलेली आहे. लाडाचे 40-50 आमदार जे आहेत त्या 40-50 आमदारावर शेकडो कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी उधळायचं काम जे सुरू आहे त्याला चाप लावण्यासाठी, त्या सर्व गद्दारांना पाडण्यासाठी या महाराष्ट्रातील जनता आसुसलेली आहे. आणि म्हणून उद्धवजींचं शिवसेनेचं विचाराचं सोनं लुटण्यासाठी या ठिकाणी शिवाजी पार्कवर लाखोच्या संख्येनं जो दसरा मेळावा होणार आहे, या दसरा मेळाव्याला मी येतोय. आमचे सांगली जिल्ह्यातले हजारो शिवसैनिक येत आहेत. या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मी जनतेला सांगली जिल्ह्यातलं एवढंच आवाहन करेन की आपल्याला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य आणि सुराज्य आणायचं असेल तर यावेळेला महाविकास आघाडीला आपल्याला ताकद आणि या ठिकाणी आशीर्वाद दिला पाहिजे, एवढीच या निमित्तानं भावना व्यक्त करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.